बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर, ठाणे क्राईम ब्रांच युनिट एक ताबा घेत असताना गोळीबार, सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडल्याची माहिती. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून 3 राऊंड फायर केले. एपीआय निलेश मोरेवरही एक गोळी झाडल्यानं गंभीर जखमी, उपचार सुरू. जे जे रुग्णालयात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार. शिंदे आणि फडणवीसांना आरोपींना वाचवायचा आहे, मुख्य पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षयचं एन्काउंटर, संजय राऊतांचा आरोप. एक नाथ एक न्याय बलात्काराला थारा नाही, अक्षयच्या एन्काउंटरनंतर नरेश म्हस्केंकडून व्हिडिओ ट्विट. अक्षयला कोर्टात नेतानाचा त्याला ठोका, समोर प्रभादनकरांचं व्हिडिओमध्ये वक्तव्य. गुन्हा सिद्ध झालेला नसताना पैसे देऊन आमच्या पोराला मारलं, गोळ्या झाडा आम्हीही मारायला तयार, अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा गंभीर आरोप. गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद, आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी द्यायला हवी होती, कायद्याचं भाग घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, पवारांचं ट्विट करत आरोप. फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेतात हे दुर्दैवी, पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गोळीबाराचा तपास होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेणार, उतारी हातात घेण्याची कार्यकर्त्यांची सभेत हर्षवर्धन पाटलांना विनंती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, 27 सप्टेंबरला निकाल, तर सिनेटच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतील लाडू उंदरांनी कुरतडल्याचा व्हिडिओ व्हायरल, वृत्तात तथ्य नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट.